17 तारीख झाली 18 तारीख झाली आम्ही रोज सुरुवातीला या पायऱ्यांवर येऊन घोषणा द्यायचो, परंतु त्या शिंदे गटाला त्यांच्या आमदारांना एवढ्या झोडल्या की कधी आतापर्यंत बरेच त्यांचं काम करतोय, परंतु विरोधी पक्ष नेहमी आम्ही सत्तेवर असणारे पण विरोधी द्यायचा आम्ही कधी त्यांना ठेवलेलं नाही, परंतु आज जाणीवपूर्वक ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या घोषणा दाखवल्या गेल्या आणि त्याच्याबद्दल जनमानसामध्ये ह्या लोकांची प्रतिमा त्यामुळं मलिन झाली का काय अशा प्रकारची शंका त्यांनाच आली, म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हणतात की चोराच्या मनामध्ये चांदणं, त्यातला प्रकार घडला। वास्तविक आता उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज अचानक तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, मीडियाला माहिती आहे की साधारण 10:30 वाजता आम्ही महाविकास आघाडीचे सगळे आमदार हे एकत्र यायचो आणि इथं काल जे शेतकऱ्यांना मदत झालेली आहे ते शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला आणि एकंदरीतच ह्या ज्या वेगवेगळ्या घोषणा होत्या त्या घोषणा देण्याचं काम व्हायचं, परंतु त्याच्यातली 50 खोके एकदम ओके ही घोषणा त्यांना एवढी जिवारी लागली, एवढं ते नाराज झालेले दिसत आहेत, त्याच्यामुळंच आज त्यांच्यातले काही आमदार इथंही आलेत आणि समोर येऊन घोषणा देत आहेत। त्याच्यामागे तुम्ही बघताय की बाकीचे विरोधी पक्षाचे सगळे आमदार घोषणा देत आहेत। वास्तविक ह्या विधिमंडळामध्ये अशा गोष्टी घडत असतात, परंतु एक ह्या आत्ताच्या त्यांच्या वागण्यातनं एक निष्पन्न झालेलं आहे की त्यांना दिलेल्या घोषणा आणि त्याच्यातून त्यांना जे काही मनाला लागलं आहे ते कुठंतरी बाहेर आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं।